आणि आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाड्या पेटवण्यात आलेल्या आहेत। आंदोलकांकडून सोळंकेंच्या घरावर दगडफेक करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन हे दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतंय। ठिकठिकाणी जाळपोळ सुरू आहे, आंदोलन होतंय, मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय। राजकीय नेत्यांना निशाण्यावर धरलेला आहे मराठा आंदोलकांनी। जाळपोळ सुरू आहे, त्याचबरोबर एसटी बस पेटवल्या जातात, आता थेट राजकीय नेत्यांच्या गाड्याच पेटवल्या जात आहेत। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाड्या पेटवण्यात आलेल्या आहेत। प्रकाश सोळंके हे दादा गटाचे आमदार आहेत। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाड्या पेटवण्यात आल्यात। आंदोलकांकडून सोळंकेंच्या घरावर दगडफेकही करण्यात आली आहे। Thank you.